आजपर्यंत घडल्या नाहीत का? मी त्या घटनांचं अजिबात समर्थन करत नाही, परंतु काही घडलं की लगेच सरकार बरखास्त करत काही पोटळ आहे दादा, काही काही त्याला नियम कायदे कानून काही आहेत का नाही? उगीच उठायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या करता सरकार बरखास्त करा, सरकार बरखास्त करा, एक असला दादा, राज ठाकरेंनी पुण्यात असं म्हटलंय, राज ठाकरेंनी पुण्यामध्ये असं एक विधान केले की मोकळी जागा दिसली की विकून टाक, बॅडमिंटन खेळण्याऐवजी कॅरम खेळा, अशा पद्धतीचं चाललंय पुण्यात, मोकळी जागाच राहिलेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे तसं नुसतं बोलण्यापेक्षा कुठल्या ठिकाणी आरक्षण असताना आरक्षण बदललं गेलं ते आम्हाला सांगा. आज पुण्यामध्ये टाउनशिप होत आहे, त्या टाउनशिपमध्ये सगळीकडे टेनिस कोर्ट होत आहे, खेळायला जागा तिथे ठेवली जात आहे, स्विमिंग पूल केले जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात, गार्डन केल्या जातात. आणि मी देखील काही वर्ष पुण्याचं प्रतिनिधित्व महानगरपालिकेमध्ये माझ्या विचाराच्या लोकांनी केलं, अशा प्रकारच्या घटना न घडून देता रिंग रोड कर, फ्लायओव्हर कर, मेट्रो कर, वेगवेगळ्या इकॉनॉमी विकर सेक्शनच्या लोकांना चांगल्या प्रकारची घरं बांधून दे. आणि आरक्षण, मी तर विलासराव देशमुखांच्या इथं आता सगळे मंत्री सुधीर तटकरे आणि बाकीच्या मान्यवरांना विचारा, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक ठराव आम्ही कॅबिनेट निर्णय घेतला की कुठलंही आरक्षण हे जर ग्राउंडवर असेल मैदानी मैदानाचं आरक्षण काढायचं झालं तर तो अधिकार नगरविकास विभागाला नाही, मंत्र्याला नाही, राज्यमंत्र्यांना नाही, सचिवाला नाही, त्याला कॅबिनेट पुढे यावं लागेल. का? तर ते मैदानं चांगली राहावीत, मोकळी जागा राहाव्यात, त्याकरता तो निर्णय घेतलेला आहे. आज पण कुठलाही जर प्रसंग आला काही कारणानिमित्त एखाद्या मैदानावर कोपऱ्यावर टाकी करायची असली उंच पाण्याची तर कॅबिनेट पुढे विषय येतो. त्याच्यामुळं बोलताना ठीक आहे, बोला, तुम्ही एका राजकीय पक्षाचे नेते आहात, परंतु नुसतं बोलून बोलण्यापेक्षा जर आम्हाला सांगितलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने त्यांची चौकशी करीन, विक्रमकुमारला विचारेन की ह्या गोष्टी झाल्यात का, जर घडत असतील तर त्या थांबवीन. तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही अनेक वर्ष मला एक कार्यकर्ता किंवा मंत्री किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ओळखता. त्याच्यामुळं आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास करणं हे सर्वसामान्य जनतेचं राज्य आहे, हीच सतत कामातनं कृतीतनं हे दाखवण्याचं आमचा सगळ्यांचा विचार असतो आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे.